महाराष्ट्रांचे दिवंगत झुंजार लोकनेते दिबा पाटील यांची 92वी जयंती शनिवारी साजरी करण्यात आली. त्यानिमित्त पनवेल येथील दिबा यांच्या संग्राम निवासस्थानी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी दिवंगत लोकनेते दिबा पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते. प्रकल्पग्रस्तांचे झुंजार लोकनेते अशी ओळख असलेल्या दिबा पाटील यांची 92वी जयंती शनिवारी ठिकठिकाणी साजरी करण्यात आली. त्यानिमित्त पनवेल येथील संग्राम निवासस्थानी दिवंगत लोकनेते दिबा पाटील यांच्या प्रतिमेस भाजपचे जिल्हा प्रवक्ते वाटी देशमुख, तालुकाध्यक्ष अरुण शिडभगत, सभागृह नेते परेश ठाकूर, महिला व बालकल्याण सभापती दर्शना भोईर, नगरसेवक अनिल भगत, नगरसेविका मुग्धा लोंडे, कामोठे येथील रिक्षा चालक मालक संघटनेचे पदाधिकारी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिवादन केले.